नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन हजार तेवीससाठीची साठीची जी भरती आहे त्यासाठी सिलेबस कोणता आहे हे आपण बघणार आहोत बघा तुमची एक्झाम जी आहे ती टी सी एस द्वारा ऑनलाईन स्वरूपामध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे बऱ्याच जणांना एक्झाम पॅटर्न माहीत नसतो किंवा सिलेबस माहीत नसतो आणि वेळेवर काही जण बघत असतात तर त्यांना देखील हा व्हिडिओ युजफुल होईल आणि ज्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्यांचे काही टॉपिक्स किंवा काही पॉईंट्स राहिलेले असतील तर ते या व्हिडिओमधून ते बघून ते क्लिअर करतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी अपडेट आहे बघा किंवा इन्फॉर्मेशन आहे आपण या परीक्षेसाठी म्हणजेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती दोन हजार तेवीससाठी टेस्ट सिरीज लाँच केलेले आहे या टेस्ट सिरीजला खूप सारे ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत बघा तुम्हाला माहीत असेल की टी सी एस पॅटर्न आहे आणि टी सी एस पॅटर्नचे तंतोतंत पालन आपण केलेलं आहे इथे म्हणजे सेम ॲज इट इज टी सी एसला ज्या क्वालिटीचे प्रश्न विचारले जातात सेम तसेच प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल एकूण पाच टेस्ट असतील आणि एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण दीड तास या पॅटर्नचा म्हणजे तुमचा जो पॅटर्न आहे बघा एक्साईजचा तर तोच पॅटर्न इथे असेल सोबत उत्तर तालिका मिळेल तुम्हाला आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील मिळणार आहे बुद्धिमत्तासाठीचे सिम्पली तुम्हाला या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेने एकशे नव्याण्णव रुपयाचे पेमेंट करायचे आहे पेमेंट स्क्रीनशॉट डायरेक्टली पाठवायचा टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला आणि टेस्ट सिरीज व्हिडिओसई तुम्हाला मिळणार आहे ओके okay? आता आपण जाऊया या परीक्षेचा सिलेबस काय आहे बघा या परीक्षेतून जवान जवाननी वाहन चालक लघु लेखक लघुटंकलेखक आणि चपरासी ही पदं भरली जाणार आहेत सो त्याच विषयीचा आपण सिलेबस बघूया बघा आता इतर माहिती मी तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल या व्हिडिओमध्ये आपण फक्त अभ्यासक्रम बघूया किंवा पॅटर्न काय आहे पेपरचा ते बघूया बघा लघु लघुटंकलेखक लेखक जवान या तीन पदांसाठी सेम पॅटर्न आहे एमसीक्यू बेस परीक्षा तुमची होणार आहे बुद्धिमापन चाचणी यामध्ये असेल सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी प्रत्येक विषयाचे तीस तीस प्रश्न असतील तुम्हाला म्हणजे बुद्धिमापन चाचणीचे तीस सामान्य ज्ञान तीस मराठीचे तीस आणि इंग्रजीचे तीस दर्जा तुमचा माध्यमिक शालांत दर्जा असेल म्हणजेच मराठी व इंग्रजी दोघी भाषेमध्ये बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न अवेलेबल असतील आणि मराठीचे प्रश्न मराठीमध्ये इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये एका प्रश्नाला एक गुण आहे म्हणजे तीस प्रश्नांना तीस गुण तसे एकूण एकशे वीस प्रश्नांचा तुमचा पेपर होईल एकशे वीस गुणांसाठी एक तास तीस मिनटे म्हणजे दीड तास यासाठी तुम्हाला वेळ मिळेल आणि एम सी क्यू बेस तुमचे पेपर होणार आहे सी क्यू बेस म्हणजे काय तर प्रश्न आणि त्याला खाली चार ऑप्शन्स ओके नंतर जवानने वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी देखील सेम ॲज इट इज पॅटर्न आहे आणि शैक्षणिक अर्थेनुसार तुम्हाला इथं दर्जा जो असेल तो प्रश्नांचा तो वेगळा राहणार आहे सेम तीस तीसचाच पॅटर्न आहे तीस प्रश्न बुद्धिमापन चाचणी सामान्य न्यायाचे तीस मराठीचे तीस आणि इंग्रजीचे तीस इथे अंकगणित गणित म्हटलेले नाही त्यामुळे गणितावरती प्रश्न येण्याची शक्यता खूपच कमी आहे चपरासी या पदासाठी थोडा वेगळा सिलेबस आहे बघा सेम विषय आहेत फक्त प्रश्नांची संख्या पन्नास पन्नास झालेली आहे तीस ऐवजी एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी यासाठी टायमिंग देखील तुम्हाला एक्स्ट्रा आहे दोन तास वेळ मिळेल एम की बेस्ट तुमचा पेपर होणार आहे आता बघा बुद्धिमापन चाचणीमध्ये काय काय अभ्यासावं लागेल तुम्हाला तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील म्हणजे बुद्धिमापन चाचणीमध्ये जनरली जे, जे टॉपिक असतात बघा संख्यामाला असेल अक्षरमाला असेल आकृत्यांचे प्रश्न असतील आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा त्यानंतर कुठं प्रश्न असतात काही काही एक्सच्या किमती काढाव्या लागतात तर हे सर्व बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील प्रश्न कसे असतील हे तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजमध्ये बघू शकाल टेस्ट सिरीजमध्ये अगदी क्वालिटी क्वेश्चन्स आहेत खूप जणांची रिप्लाय येत आहे की अगदी तंतोतंत टी सी एसचा पॅटर्न आहे हा आणि याचा आम्हाला नक्की फायदा होईल असं सो तुम्ही देखील फायदा घेऊ शकता टेस्ट सिरीज जॉईन करण्याची जी स्टेप्स आहेत त्या आम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहे देन सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते विषय असतील महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिक शास्त्र विज्ञान व चाले घोडामोडी म्हणजे सर्वच जे टी तुमचे विषय आहेत ते यामध्ये असतील जी केचे किंवा तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये बघा ग्रामर आणि व्होकॅबलरी म्हणजे ग्रामर आणि व्याकरण म्हणी व वाक्प्रचाराचे अर्थ वाक्यात उपयोग इत्यादी आणि टी सी एसचं मराठी ग्रामर जे आहे ते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये अगदी छान प्रकारे कव्हर केलेला आहे सो ते तुम्ही अभ्यासू शकतात इंग्रजीसाठी वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर इडियम्स फ्रेजेस मिनिंग ऑफ कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेजेस तुम्हाला नक्की येणार आहे आणि पॅसेजेस मित्रांनो मी देखील टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये एक पॅसेज टाकलेला आहे ज्याच्यावरती पाच प्रश्न विचारले जातात कारण प्रश्नसंख्या जर तुम्ही बघितली तर तीस प्रश्न आहेत आणि पॅसेज विचारणं त्यांचं साहजिक आहे इथं सिलेबसमध्ये देखील डायरेक्टली मेन्शन आहे अशा प्रकारे या एक्साईजच्या भरतीचा सिलेबस आहे तुम्ही आज जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर खाली नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकतात स्क्रीनशॉट टाकू ता, शकतात सो so, जे इंटरेस्टेड असतील ते घ्या ज्यांना खरंच मनापासून पेपर द्यायचा असेल काहीतरी क्वालिटी कंटेंट त्यांना सोडवायचा असेल तर ते घेऊ शकतात आणि ज्यांना सिरियसली द्यायचा नसेल तर त्यांनी नाही घेतलं तरी चालेल सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग